त्याचवेळी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना नेमकं झालंय काय हा प्रश्न पडतोय, कारण ही मंडळी तोंडाला येईल ते बरळताना दिसत आहेत. भाजपचे आमदार सैनिक पत्नीविषयी संतापजनक वक्तव्य करतात, तर शिवसेनेचे आमदार महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचं जाहीर वक्तव्य करतायत. भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत बोलताना सैनिक पत्नींबाबत संतापजनक वक्तव्य केलं होतं, तर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर सभेत बोलताना महाराष्ट्र विकण्याची भाषा केली आहे. सगळी पंजाब मधला सैनिक तो असतो बॉर्डरवर, त्याची बायको इकडं बहाण ती नव्हती, त्याला तार येते तुझ्या बायकोला मुलगा झाला, वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो, तिथं प्रेरणा वाटतो. लोक म्हणतात काय झालं काय झालं, ते म्हणतो मला पोरगा झाला. लक्षात घ्या, आज जवळपास 150-125 कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही. तुमच्याच लोकांचं काहीतरी गैरसमज असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही. लक्षात घ्या. जिल्हा परिषदेसाठीचा जो प्रचार सुरू होता निवडणुकीचा, त्या प्रचारादरम्यान तानाजी सावंत शिवसेनेचे आमदार यांच्या एका भाषणात त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. असं त्यांच्या मते असं बोललं जात होतं की त्यांचे जे दोन कारखाने आहेत ते बुडीत निघाले आहेत, पण असं काही झालेलं नाही. आपण भिकारी नाही तर महाराष्ट्राला भिकारी बनवू पण आपण होणार नाही, असं वक्तव्य जाहीरपणे त्यांनी केलं आहे, जे की नक्कीच लज्जास्पद आहे. त्यामुळे मंत्रीपदावर असताना अशी बेजबाबदार विधानं शिवसेना आणि भाजप दोन्ही आमदारांकडनं झाली आहेत, ज्याचे तीव्र पडसाद आता उमटताना दिसत आहेत. शिवसेनेच्या आमदाराची मुक्ताफळं असंच म्हणावं लागेल याला, आणि या विधानासाठी ते नक्कीच अडचणीत येऊ शकतात, कारण महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी कधी भिकारी होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. बोलण्याच्या ओघात ते कदाचित बोलून गेले असतील, पण हे विधान नक्कीच लज्जास्पद आहे. तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते भाषण करताना पुन्हा एकदा ऐकूया. लक्षात घ्या, आज जवळपास 150-125 कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही. तुमच्याच लोकांचं काहीतरी गैरसमज असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही. आणि त्यामुळे परिचारक यांच्या पाठोपाठ आता तानाजी सावंतही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या भाषणात त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आहे, जो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे, आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी सध्या फोनलाईनवरून आपल्याबरोबर आहेत. चौधरीजी, दोन्ही वक्तव्यांची तुलना नाही, सगळ्यात आधी तानाजी सावंत यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याच्याबद्दल विचारायचं आहे, कारण हा एक प्रकारे उद्दामपणाच म्हणावं लागेल, अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण मी होणार नाही असं ते म्हणत आहेत. नाही, असं मला असं वाटतं की खरं म्हणजे आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ते मोकळ्या मनाने कबूल करतायत की महाराष्ट्राला भिकारी बनवण्यात राज्यकर्त्यांचं खाते आणि राजकारणी लोकांचं खाते हे ते कबूल करतायत. मला महाराष्ट्र भिकारी करणं हे खरं उद्देश आहे हा सगळ्या राजकारण्यांचा असं आजकाल वाटायला लागलेलं आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते बोलून गेले, ते प्रामाणिकपणे बोललेले ते, आणि आपण त्याला प्रामाणिक स्पिरिटने घेतलं पाहिजे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राला भिकारी बनवणं हा धर्मच आहे त्यांच्यासारख्या अनेकांचा, की त्याच्यासाठी ती मला वाटतं की आजची राजकीय व्यवस्था ही तिचं वर्णन तसंच आपल्याला करतात. आत्ता झालंय असं की कोणी काय बोलावं याला काही धर्बंध राहिलेलं नाही. त्याचं कारण एवढंच आहे की मतांचं गणित यांना सगळ्यांना जमलेलं आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही काही बोललो कसे वागलो तरी मत कशी मिळवायची मतं ही आम्हाला माहिती आहे, आणि म्हणून तो मला वाटतं की अरोगन्स, मला गेल्या काही दिवस मी पाहतोय एवढा पॉलिटिकल अरोगन्स, राजकीय औद्धत्य एवढं महाराष्ट्रात कधी नव्हतं, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. पण ही वस्तू होतं, ही वस्तुस्थिती आहे.
तुम्ही खूप मार्मिक बोलला आहात. दुसरीकडे प्रशांत परिचारक यांना अखेर आज निलंबित त्यांचं निलंबन झालंय असं म्हणावं लागेल, कारण विरोधकांनी आणि ते झाल्यानंतर सुद्धा राम कदम म्हणाले आहेत की विरोधकांनी कामकाजच होऊ दिलं नाही म्हणून इतके दिवस लागले निलंबनाला. नाही, खरं ते जे बोलले ते इतकं असंवेदनशील होतं की खरं म्हणजे हे तेव्हाच व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. खरं म्हणजे अशा माणसांना कागदारच होत नाही सत्तेवरती राहण्याचा, पदावरती राहण्याचा. ज्या प्रकारे ते बोलले ते अक्षरशः म्हणजे कोणालाही लाज वाटावी असं ते बोलणं होतं. आपल्या लोकप्रतिनिधींकडून हे अजित लोकांना अपेक्षित नसतं तसं ते बोलले. मला असं वाटतं की त्यांच्या निलंबनाचं मी स्वागत करतो, पण या निलंबनातून लोक धडा घेतील आणि सावधपणे बोलतील असा आशावाद काही आपण बाळगण्याचा अर्थ नाही. त्याचं कारण राजकीय व्यवस्था ही त्या सगळ्यांच्या पुढे गेलेली असं माझं स्वतःच. थोडक्यात म्हणजे एकंदरीतच आमदार म्हणजे आपण लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत आणि विधानसभेत त्याचा दर्जा घसरला एकंदरीत. अगदी 100% दर्जा खूपच घसरलेला आहे आणि घसरलेलाच नाही तर मी म्हणेन की रसातळाला आता गेलाय. आता सगळं रसातळाला गेलंय आणि कुठल्याही स्थितीमध्ये याला काही याचं वर येईल आणि लोक यातून सुधारतील अशी अपेक्षा आता आपण ठेवू शकत नाही. इथे फार मोठी राजकीय क्रांती जर झाली तरच ती गोष्ट शक्य आहे. जी क्रांती आताच्या सध्याच्या स्थितीत आपल्याला समोर दिसत नाही. तुम्ही म्हणताय मताचं गणित जुळलंय, म्हणजे मताचं गणित जुळलंय की पैशाचं गणित जुळलंय, हा उद्दामपणा नेमका कसला आहे? नाही, असं झालंय की पैशातून मतं मिळवायची, मतं मिळाल्यावर पुन्हा पैसा कमवायचा, हे गणित जुळलेलं आहे. आणि एक 20% मतं जर आपण सेक्युअर करू शकलो, विकत घेऊ शकलो किंवा काय जे काही करू शकलो कोणत्या तरी उपायांनी, जातीच्या, पातीच्या, धर्माच्या, तर बाकीच्या मतांचा त्यांचा त्यांना फरक पडत नाही हे त्यांना कळलेलं आहे. आणि मला वाटतं ते मर्मस्थळ आहे सगळ्या राजकारण्यांचं, त्यांना मतं कशी मिळवायची हे काय, परंतु लोकांचं मत काय आपल्याबद्दल त्याबद्दल त्यांना त्यामुळे फिकीर करावी असं वाटत नाही. हे खरं त्यात झालेलं आहे. खरं चौधरीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल. मार्मिक विश्लेषण झालेल्या प्रकाराचं विश्वंभर चौधरी यांनी केलं आहे. मत कसं मिळवायचं हे ही गणितं समजल्यामुळे लोकांच्या मताची त्यांना फिकीर नाही आहे.